मंडली से शुरुआत हुए हो। यीशु सड़क परत गए तेने मागून चला यरूशलेम माज रहना जिसा का यीशु ने तेहला करोला साठी हुकुम दियल होता। तटला विश्वासी लोका एक सारका एक हरी प्रार्थना करूला साठी गोला हुए कर होता। दरेक वरिष पास्काने सन ने 50 दिस ने मागून यहूदी लोका 50वा नावना एक महत्वना दिसला उजवे कर होता। 50वा तो समय होता जद वो यहूदी लोका गहूनी कापने ला उजवे कर होता। अके दुनिया मा यहूदी लोका 50वा ना दिसला एक हारी उजवला साठी यरूशलेम मा आणला। या वरिष 50वा उजवना समय ईसू सरग मा नेगी गे तेने एक आठोडा मागून आणे। जे समय मा अखा विश्वासी लोका एक हारी गोळा हुएल होता तो जे घर मा ते होता अचानक ती पका वारा ने आवाज कन भरी गया। तहा इस्तोनी जीवने दिशा देखाइनार काही अखे विश्वासी से डोकी वर प्रगट हुईना। ते अखा पवित्र आत्मा कन भरी गया अन ते ही वाइले वाइले भाषा मा देवनी स्तुति करी। या ते भाषा होत्यात जेहला बोलूला साठी तेहला पवित्र आत्मा ने मजबूत करेल होता। जदव यरूशलेम मा रहनारा लोकासी ते आवाजला आयकनात तो ते भिडने रूप मा यी हेरूला साठी एक हारी आनात का काय हुई रहना हा। तेही विश्वासी साला देव मार्फते करेल मोठ मोठला कामा साला जाहिर करता आयकनात। ते नवाई मा हतात कहा का ते कामा साला पदरने भाषा सामा आयक हतात। तेहने मासून थोड़ाक लोकासी सांगा का ते चेला नसामा आहात पण पितर उभा उठना अन तेहाला सांगना माने गोठ आहे का या लोका नसामा नाही आहात। तेने जाग जी तुम्ही हेरता आहात ती ये आहा जी योएल देव सहून बोलणार नी सांगेल होता का होईल। देवनी सांगा चेले दिस सहमा मा माना आत्मा उभरी देन। हे इस्रायली गोहो ईसु एक ईसा माणूस होता जेने ई दाखवला साठी का तो कोण होता। खूब अजायब काम करेल होता तेनी देवने सामर्थ्य कन अद्भुत कामा सहला करेल होता। तुम्हाला ई माहित आहा कहा का तुम्ही ते कामा सहला हेरेल आहा पण तुम्ही तेला कुरुसवर टांगी दिदा। येशू मरी गे पण देवनी तेला मरेल मासून जिता करी दिदा। तेनी ते गोठला पुरा करी दिदा जी एक देव सहून बोलणार नाही लिखेल होता तूने पवित्र माणूसला मसान मा कुहू नाही देणार आम्ही साक्षी आहाव का। देवनी येशूला फिरीनी जिता करी दिदा। देव बहासनी आता येशूला तेने जेवे सहून बिस्विनी तेला मान दिएल आहा अन येशूने आमने साठी पवित्र आत्माला दवाडेल आहा जिसा का तेनी वचन दिएल होता का तो दवाडील। पवित्र आत्माज ते कामा सहला होयू देहे जेहाला तुम्ही हेरी रहना आहात अन ऐकी रहना आहात। तुम्ही तो माणूस येशूला कुरुसवर टांगी दिदा पण चोक्कस रीते जाणीले का देवनी येशूला अख्य वस्तु सावर प्रभु अन ख्रिस्त दोन्ही ठरवेला हा। पितर ना आयकनार लोका तेने मार्फते करेल गोठी साकन मजार हुन हिली गया। ते साथी तेही पितर अन चेला सहला सोदा हे भाऊ सो आम्ही काय करूला पड़ो। पितर ने तेहला जवाब दिदा तुमने मासून दरेक पदर ने पाप से साथी पछतावा करा देव तुमने पाप सहला माफ कर अन ईसु ख्रिस्त ने नाम मा बाप्तिस्मा ले तहा तो तुम्हाला वरदान ने रूप मा पवित्र आत्मा ला भी दिल। पितर ने जी सांगा तेवर लगभग 3000 लोकासी विश्वास करा अन ईसु ना चेला बनी गया ते बाप्तिस्मा लीदा अन यरूशलेम ने मंडली ना हिस्सा बनी गया। जदव खास चेला से तेहला शिक्षण दीदा तो विश्वासी से एक सारका आयकना ते कायम मिले कर होता अन एक हारी जेवन करे कर होता अन ते ही एक सारका एक दूसरे ने साठी प्रार्थना करी ते ही मिलीनी देवनी स्तुति करी अन जी काही भी तेहा पासी होता ते ही एक दूसरे लहारी वाटी दिना। सहारना दरेक माणूस तेहने साठी चांगला विचार राख होता। दर दिस वदारे मा वदारे लोका विश्वासी बनत गया।